केंद्रीय विद्यालय संघटन के व्ही एसने नुकतंच कट ऑफ लिस्ट जाहीर केली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण के व्ही एसने कट ऑफ लिस्ट जाहीर केली आहे ती कट ऑफ लिस्ट पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूयात तर पहा कट ऑफ मार्क्स ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट कमिशनर प्रिन्सिपल अँड प्रायमरी टीचर म्युझिक तर पहा मित्रांनो प्रिन्सिपल पदासाठी तसेच प्रायमरी टीचर म्युझिकसाठी असिस्टंट कमिशनर या तीन पदांसाठी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे चला तर पाहूयात तर पहा या ठिकाणी पोस्टचं नेम दिलेला आहे प्रिन्सिपलसाठी कट ऑफ यू आरसाठी म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी दिलेला आहे दोनशे तीन तसेच पुढे पहा ओ बी सीसाठी एकशे एकोणनव्वद कट ऑफ या ठिकाणी दिला गेलेला आहे व मित्रांनो सीसाठी एन सी एलची आवश्यकता आहे तर एन सी एल ज्यांनी कोणी काढलं नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या कारण ह्यात पहा मेन्शनच केलेलं आहे की एन सी एल पाहिजे म्हणून पुढे पहा ई एस सीसाठी कट ऑफ दिलेला आहे एकशे सत्त्याऐंशी एस टीसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर ओ एचसाठी एकशे सत्त्याऐंशी व एच एचसाठी नाईंटी फोर या ठिकाणी दिलेला आहे तसेच पुढच्या पोस्टसाठी पहा प्रायमरी टीचर म्युझिकसाठी कट ऑफ दिलेला आहे एकशे अडुतीस ओ बी सीसाठी दिलेला आहे एकशे सत्तावीस एस सीसाठी दिला आहे एकशे अठ्ठावीस एस टीसाठी दिला आहे एकशे सात ई ईडब्ल्यू एससाठी दिलेला आहे एकशे अठ्ठावीस ओ एचसाठी दिलेला आहे एकशे चौदा पी एचसाठी एकशे अठ्ठावीस या ठिकाणी कट ऑफ देण्यात आलेला आहे पुढे पहा असिस्टंट कमिशनर जनरलसाठी यू आर दोनशे दोन ओ बी सीसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी एस सीसाठी एकशे त्र्याऐंशी एस टीसाठी एकशे त्र्याहत्तर व एच एचसाठी सत्याहत्तर कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे तर नॉर्मलायजेशन जे होणार आहे तर नॉर्मलायझेशन हे पर्सेंटेजनुसार नॉर्मलायझेशन होणार आहे कारण पहा मल्टिपल शिफ्ट असतील तर नॉर्मलायझेशनचा इफेक्ट पडेल परंतु जर मल्टिपल शिफ्ट नसतील तर नॉर्मलायजेशनचा फारसा काही इफेक्ट पडणार नाही तसेच पी आर टी कॅन्डिडेट जास्त आहेत म्हणून तो डेटा जो आहे तो डेटा ॲनालिसिस करायला टाईम लागतो आहे त्यामुळे रिझल्ट देखील लागलेला नाही आहे अजूनपर्यंत अनेकांचा प्रश्न होता की रिझल्ट कधी लागेल तर पहा आ, पी आर टी कॅन्डिडेट भरपूर आहेत त्यामुळे डेटा ॲनालिसिस करायला टाईम जात आहे त्यामुळे रिझल्टवरती त्याचा इफेक्ट पडलेला आहे तर आता इंटरव्ह्यूची तयारी करत रहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक नवनवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील धन्यवाद